एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा या ठिकाणी होणाऱ्या विजयस्तंभ मानवंदनाच्या कार्यक्रमासाठी सर्व भाविकांचे स्वागत करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय. भाविकांसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. प्रथम आपण वाहतुकीच्या मार्गांची माहिती घेऊया. सातारा कोल्हापूर वरून येणारे भाविक तसेच पुण्यातील कात्रज आणि स्वारगेट भागातून येणारे भाविक हे कात्रज हडपसर सोलापूर हायवे थेऊर फाटा ते केसनंद मार्गे खंडोबा माळपर्यंत येतील. तसेच सोलापूर कडून येणारे भाविक हे सोलापूर हायवे थेऊर फाटा केसनंद मार्गे खंडोबा माळ या पार्किंगला येतील. मुंबई वरून येणाऱ्या भाविकांनी तळेगाव चाकण आणि शिक्रापूर या मार्गाने किंवा पुण्यातून लोणीकनपर्यंत यावे. नाशिक वरून येणाऱ्या भाविकांनी नारायणगाव चाकण आणि शिक्रापूर या मार्गाने यावे. मराठवाड्यातून येणाऱ्या भाविकांनी औरंगाबाद अहमदनगर आणि शिक्रापूर मार्गे यावे. तसेच पुण्यावरून येणाऱ्या भाविकांनी लोणीकनपर्यंत यावे. पुण्याच्या बाजूकडून येणाऱ्या टू व्हीलर्स करता पेरणे जुना टोल नाका येथे प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. आळंदी मार्गे मोठ्या वाहनांना येण्यास बंदी घालण्यात आली असून लहान वाहने ही फुलगाव सैनिक शाळेपर्यंत येतील. लोणीकन आणि शिक्रापूर तसेच खंडोबा माळ व फुलगाव सैनिक शाळा येथून पुढे खासगी अथवा इतर सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रशासनाने प्रशस्त अशी पार्किंगची व्यवस्था केली आहे. लोणीकन येथे आपले घरच्या समोर पार्किंग तर खंडोबा माळ आणि फुलगाव सैनिक शाळा येथे पार्किंग आणि शिक्रापूर येथे तोरणा पार्किंग येथे पार्किंगची सोय असेल. शिक्रापूर येथे जीत ढाब्याच्या समोरील वक्फ बोर्डाच्या जागेवर देखील पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी तुमची वाहने सुरक्षित राहतील याची काळजी प्रशासन घेईल. या ठिकाणी टू व्हीलर्स फोर व्हीलर्स तसेच बस आणि ट्रकसाठी पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. पार्किंगच्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाणी मोबाईल टॉयलेट्स अँब्युलन्स फायर ब्रिगेड हायमास्टचे लाईट्स आणि वॉच टॉवरची सोय प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. विविध खाण्यापिण्याचे स्टॉल्सही या भागात असतील. पार्किंगमध्ये आपण आपले खासगी वाहन पार्क करून डीएफएमडी प्लाझामधून पिकअप पॉइंटवर यायचंय. येथे पोलीस मदत केंद्र उभारण्यात येणार आहे. इथून पुढे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपल्यासाठी बसेसची सोय केलेली आहे. या बसमध्ये बसून आपण कार्यक्रमस्थळी जाऊ शकता. शिक्रापूर येथून निघणारी बस आपल्याला कोरेगाव बाजार मैदान येथे सोडेल तर लोणीकन येथून निघणारी बस आपल्याला जुन्या टोलनाक्यापर्यंत सोडेल. इथून पुढे विजयस्तंभापर्यंत आपल्याला चालत जायचंय. कार्यक्रमस्थळी दर्शन घेऊन आपण परत याच ठिकाणी बसमध्ये बसून जिथे आपले खासगी वाहन पार्क केले आहे त्या ठिकाणी जाऊ शकता. अभिवादन सोहळा घर बसल्या पाहता यावा यासाठी शासनामार्फत या सोहळ्याचे दूरदर्शन तसेच समाज माध्यमांवर थेट प्रक्षेपणाची सोय करण्यात आली आहे. खराडी बायपास ते शिक्रापूर हा मार्ग 1 जानेवारी रोजी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तेव्हा यासाठीचे पर्यायी मार्ग असे असतील चाकण ते शिक्रापूर आणि शिक्रापूर ते चाकण असे दोन्ही बाजूकडील सर्व प्रकारची वाहतूक बंद असेल. फक्त भाविकांना या मार्गावर प्रवेश असेल. अहमदनगर कडून पुणे आणि मुंबईकडे जाणारी वाहने ही शिरूर नावरे फाटा नावरे पारगाव सौफुला यवत आणि हडपसर मार्गे पुण्याकडे येतील. पुण्याकडून अहमदनगरकडे जाणारी वाहने ही खराडी बायपास येथून हडपसर पुणे सोलापूर हायवे रोडने चौफुला केडगाव मार्गे नावरे शिरूर अहमदनगर रोड अशी जातील. सोलापूर रोडवरून आळंदी चाकण या भागात जाणारी जड वाहने माल वाहतूक वाहने ही हडपसर मगरपट्टा खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी आणि चाकण येथे जातील. मुंबई येथून अहमदनगरकडे जाणारी जड वाहने माल वाहतूक वाहने ही वडगाव मावळ चाकण खेड मनसर नारायणगाव आणि आळेफाटा मार्गे अहमदनगर अशी जातील. मुंबई येथून अहमदनगरकडे जाणारी हलकी वाहने उदाहरणार्थ कार जीप ही वडगाव मावळ चाकण खेड पाबळ आणि शिरूर मार्गे अहमदनगर अशी जातील. जिल्हा प्रशासन आपल्या सेवेसाठी सज्ज आहे. तेव्हा आपणही जिल्हा प्रशासनाला मदत करू हा सोहळा शिस्तबद्धरित्या आणि संयमाने पार पाडावा ही नम्र विनंती. धन्यवाद.